खरीप पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. ज्या खरीपावर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी कर्ज उचलली होती, पण ते कर्ज थकित नाही, कारण आता जो सरकारनं शासन निर्णय केलेला आहे त्यानुसार 30 सप्टेंबर अखेर जो शेतकरी थकित आहे त्यालाच माफीचा लाभ मिळणार आहे. 30 सप्टेंबर अखेर थकित असणारं कर्ज हे गेल्या वर्षी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचं आहे आणि नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी जास्त झालेलं आहे. गेल्या वर्षी दुष्काळ असल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांना पीक कर्जच घेता आलं नाही आणि ज्यांनी घेतलं त्यांनी त्यांचं पुनर्गठन केलं आणि त्यामुळं तेही चालू अवस्थेमध्ये आहे. आणि मग नेमका याच्यामध्ये येणार कोण अशी परिस्थिती झालेली आहे आणि त्यामुळं या कर्जमाफीचा लाभ फारसा मिळत नाही. सर्वाधिक पीक कर्ज वाटप करणारे महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यात माहिती घेतली असता एकही जिल्हा 600-700 कोटीच्या वर थकबाकीत दिसत नाही. याचा अर्थ ही एकूणच महाराष्ट्रातली जी काही पीक कर्जासाठी खर्च होणारी जी रक्कम आहे ती मला नाही वाटत 6-7 हजार कोटीपेक्षा जास्त होईल, परंतु प्रत्यक्षात दावे मात्र केले जात आहेत की 21 हजार कोटीची थकबाकी आहे. कसे केले मला माहीत नाही, पण खरं 21 हजार कोटी जर खरं असेल तर मग प्रत्यक्षात लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करा, त्यांच्या रकमा जाहीर करा आणि मग हा दावा खोटा आहे निश्चितच समोर येईल. सरकारनं आता जी कर्जमाफी जाहीर केली आहे या माफीपासून अनेक शेतकरी वंचित राहतात. त्याचं कारण जो खरा शेतकरी आहे ज्याची उपजीविका शेतीवर आहे तो शक्यतो थकबाकीदार होत नाही, त्याला कारणही आहे. सध्या छोट्या शेतकऱ्यांना 1 लाखापर्यंत जर कर्ज काढलं तर जवळपास 0% व्याजानं ते पीक कर्ज मिळतं, व्याज सवलतीचा लाभ त्यांना मिळतो. 1 ते 3 लाखापर्यंत जवळपास 2% मिळतं, काही राष्ट्रीयकृत बँकामध्ये 1%सुद्धा मिळतं आणि त्यामुळं शेतकरी आपलं बँकेकडं असणारं रेकॉर्ड चांगलं राहावं म्हणून पीक आलं नाही तरीसुद्धा इकडून तिकडून पैसे गोळा करून ते कर्ज खात्यावर भरतो. जर तो थकीत गेला तर त्याच्यावर पीक कर्जासाठी थकीत पीक कर्जासाठी 10-12% व्याजाची आकारणी केली जाते. म्हणजे ज्याचं 2 लाख रुपये कर्ज आहे त्याला थकीत गेल्यानंतर जवळपास 24 हजार रुपये व्याज भरावं लागतं. याऐवजी तो गावातल्या एखाद्या खाजगी सावकाराकडे जातो, महिन्याला 5% या व्याजदरानं 2 लाख रुपये घेतो, त्याचे व्याजाला 10 हजार रुपये जातात, परंतु किमान 13-14 हजार रुपये जे थकबाकीच्या व्याजाचं भरावे लागतात ते वाचतात. हा व्यवहारी विचार तो शेतकरी करतो. शिवाय बँकेमध्ये क्रेडिट चांगलं राहतं त्यामुळं पुन्हा त्याला मध्यमुत्तीचं कर्ज किंवा इतर कर्ज उचलता येतात आणि त्यामुळं शेतकरी शक्यतो थकबाकी राहणार नाही याची दक्षता घेत असतो. असे हे सगळे शेतकरी या लाभापासून वंचित राहतात. एकतर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन जे त्यांना आश्वासन दिलेलं होतं की शेतकऱ्याला चिंतामुक्त करण्याचं आणि कर्जमुक्त करण्याचं, ते आश्वासन पूर्ण होताना दिसत नाही. कारण मुख्यमंत्री शेतकऱ्याच्या बांधावर का गेले तर या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस पडला, महापुरानं नुकसान झालं, पावसानं ताण दिल्यामुळं नुकसान झालं. म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळं यावर्षी महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी बाधित आहे, महाराष्ट्रातलं प्रत्येक पीक बाधित आहे. एकही पीक अपवाद नाही, एकही शेतकरी अपवाद नाही, एकही विभाग अपवाद नाही. कोकणपासून ते विदर्भापर्यंत, मराठवाड्यापासून ते पश्चिम महाराष्ट्रापर्यंत सगळ्या भागातल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि ते नुकसान खरीप पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. ज्या खरीपावर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी कर्ज उचलली होती पण ते कर्ज थकित नाही, कारण आता जो सरकारनं शासन निर्णय केलेला आहे त्यानुसार 30 सप्टेंबर अखेर जो शेतकरी थकीत आहे त्यालाच माफीचा लाभ मिळणार आहे. 30 सप्टेंबर अखेर थकीत असणारं कर्ज हे गेल्या वर्षी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचं आहे आणि नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी जास्त झालेलं आहे.
गेल्या वर्षी दुष्काळ असल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांना पीक कर्जच घेता आलं नाही, आणि ज्यांनी घेतलं त्यांनी त्यांचं पुनर्गठन केलं आणि त्यामुळं तेही चालू अवस्थेमध्ये आहे. आणि मग नेमका याच्यामध्ये येणार कोण अशी परिस्थिती झालेली आहे, आणि त्यामुळं या कर्जमाफीचा लाभ फारसा मिळत नाही. सर्वाधिक पीक कर्ज वाटप करणारे महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यात माहिती घेतली असता एकही जिल्हा 600-700 कोटीच्या वर थकबाकीत दिसत नाही. याचा अर्थ ही एकूणच महाराष्ट्रातली जी काही पीक कर्जासाठी खर्च होणारी जी रक्कम आहे ती मला नाही वाटत 6-7 हजार कोटीपेक्षा जास्त होईल, परंतु प्रत्यक्षात दावे मात्र केले जात आहेत की 21 हजार कोटीची थकबाकी आहे. कसे केले मला माहीत नाही, पण खरं 21 हजार कोटी जर खरं असेल तर मग प्रत्यक्षात लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करा, त्यांच्या रकमा जाहीर करा, आणि मग हा दावा खोटा आहे निश्चितच समोर येईल.